हाय नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना। मी आज एक कथा सांगणार आहे, आवडली तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर तर काय कोण करतच नाही। सोडा, कालपासून मला तर अजिबात कर्म नाही बघा, पूर्ण शाळेत गेल्या नाहीतर सारखं असायचं, गप बसा, भांडणं करू नका, कालवा करू नका, आणि आज नुसतं शांत शांत झालंय। आता काय शाळेसाठी काय गप पण बसायला लागतंय, लेकरांना कधी तरी कुठंतरी शाळेत पाठवायचंच पाहिजे, पूर्वी हॉस्टेललाच आहे त्या पहिलेपासूनच, कारण तेव्हा माझी परिस्थिती अशी होती की ह्या गावावर ना त्या गावावर, म्हणून पुरणला मी एका जागेला त्यांचं शिक्षण होईल त्यासाठी मी त्यांना टाकलं होतं शाळेत तिकडं। मग त्या त्याच्यावर लॉकडाऊनच पडलं, म्हणलं चला आता एवढं वर्ष ठेवा, पुढल्या वर्षी काय ठेवत नाही, कोणत्याही परिस्थितीत तिला पुरणला घरीच ठेवते। तर चला मी कथेला सुरुवात करते, आणि कथा काय माझी नाही, मी आपण दुसऱ्यांच्याच ऐकलेलं आहे, दुसऱ्याच्या म्हणजे माझ्या शाळेत होते त्याच मी ऐकलेल्या आहेत, जशा येईल तशा मी सांगते, एवढ्या काय माझ्या ध्यानात नाही, तुम्ही ॲडजस्ट करून घ्या, जेवढी मला सांगायला येते तेवढी मी सांगते। एक असते म्हातारी, आणि ती म्हातारी चाललेली असते लिकीच्या गावात, लिकीच्या गावाला जात असताना तिला वाटत का नाही एकलं मोठं जंगल लागतं, मग ती जंगलातून चाललेली असते, पायानं चाललेली असते या गाडीनं नाही, चालत चालत चाललेली असते या, तिला वाटमध्ये का नाही एक वाघ भेटतो, वाघ तिला विचारतो म्हातारे म्हातारे कुठं चालली, म्हातारे म्हणते चालली लिकीच्या गावाला, वाघ तिला म्हणतो म्हातारे म्हातारे तुला खाऊ का, म्हातारी म्हणती आता नको रे बाबा खाव, मी लिकीच्या गावाला जाते चांगली जाडजूड होतीन मग मला खा, आता काय आहे माझ्यात हाडण कातडण, लिकीकडे जातीन जाडजूड होते, मग वाघ काय म्हणतो तिला बघा लिकीच्या गावाला जा, तू फ्रुटी खा जाडजूड हो, मग तुला खातो तू माघारी ये, म्हातारी म्हणती हो हो मी जाडजूड होऊनच येते, अजून थोडस पुढं जाते, पुढं गेल्यावर तिला भेटतो लांडगा, लांडगा तिला काय म्हणतो म्हातारे म्हातारे कुठं चालली, म्हातारी म्हणते चालली लिकीच्या गावाला, लांडगा तिला म्हणतो मी तुला खाऊ का, ती म्हणते नको रे बाबा म्हणते आता काय माझ्यात हाडकण कातडच आहे नुसतं, लिकीच्या गावाला जाते चांगली तूप रोटी खाती जाडजूड होती मग खा, मग तेव्हा मी तसंच सांगतो लिकीच्या गावाला जा चांगली तूप रोटी खा जाडजूड हो, म्हातारी मग त्याला ती सांगते म्हातारी की तू वाट बघत बस मी लवकरच माघारी येते, म्हणजे वाघानं त्या लांडग्यानं म्हातारीवर विश्वास ठेवला आणि म्हातारी लिकीच्या गावाला निघून गेली, निघून गेली म्हातारी चांगली 8-15 दिवस राहते, चांगली तूप रोटी खाते जाडजूड होती, आणि आता लिकीला म्हणते बाई मी जाते माझ्या माझ्या घरी, जाते म्हणते तेवढ्या तिच्या ध्यानात येतं की आपल्याला वाटमध्ये टपून बसलेला लांडगा आणि वाघ आहे आपले वाट बघतात, मग ती लिकीला सांगते पुरीला म्हणते असं असं आहे म्हणते आता काय खरं नाही म्हणते माझं, तिची लेक डोकं चालवते, रानातला एक मोठा भोपळा काढते काशीफळ भोपळा त्याला आतन पोकारते आणि म्हातारीला बसाय एवढी जागा करते, म्हातार त्यातनं दोन बाहेर पायी यायसाठी पण ती त्याला जागा करते, म्हातारीला त्या भोपळ्यात बसवते आणि त्या भोपळ्याला भोपळ्याला सांगते की म्हातारीला गपचूप घरी घेऊन जा असं काहीतरी आहे, म्हणजे शाळेतली गोष्ट वेगळी आणि असे म्हाताऱ्या माणसानं सांगितलेली वेगळीच असते, आता तुम्ही काय ॲडजस्ट करून, तर ती लेक म्हातारीला सांगते म्हणजे त्या भोपळ्याला सांगते नीटनेटकं जा म्हणते, म्हातारी भोपळ्यात बसते आणि निघते, तिला पहिल्यांदा भेटतो लांडगा, लांडगा म्हणतो भोपळ्या भोपळ्या म्हातारी दिसली का,
तुला म्हातारी दिसली का? भोपळा म्हणतो कशाची म्हातारी, कशाची कोतारी, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक, निघून जाते म्हातारी आणि भोपळा तिथनं निघून जातो. परत पुढं वाघ भेटतो, वाघ पण त्याला विचारतो. भोपळ्याला विचारतो म्हातारी दिसली का? भोपळा म्हणतो, भोपळा म्हणजे भोपळ्यामध्ये म्हातारीच असते ती म्हणते, कशाची म्हातारी कशाची कोतारी, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक. म्हातारी भोपळ्यात बसून घरी पोहोचते आणि इकडं लांडगा आणि ती वाघ म्हातारीची वाट बघत बसतात. तर ह्याच्यातून का नाही तात्पर्य असं आहे की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते. आणि सुविचार पण हेच आहे, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते. तर कशी वाटली आजची बोधकथा कमेंटमध्ये सांगा. उद्याच्याला नवीन सांगल, आता जेवढे जुन्या जुन्या तुम्हाला माहिती आहे त्या सांगितल्या, पण उद्याचे पण नक्कीच सांगन. तर चला बाय, सगळ्यांचा दिवस चांगला जाऊ द्या. आवडले तर नक्की लाईक करा, कमेंट्स करा. तुम्ही काय शेअर करतच नाही सोडा, सबस्क्राईब पण वाढणार. तर चला बाय.